शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर मित्रांनो, शासनाकडून शेतकऱ्यांना शेतरस्ता, वहिवाट, यंत्रसामग्री तसेच बी बियाणे अशा विविध प्रकारच्या योजना मित्रांनो मिळतात आणि त्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान सुद्धा मिळतं। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तार कुंपण या योजनेबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर मित्रांनो, तार कुंपण या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या भोवताली शेतीला लोखंडी तार कुंपण ओढण्यासाठी अनुदान मिळेल। तर मित्रांनो, या योजनेसाठी कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत आणि या योजनेसाठी अनुदान किती मिळणार आहे, तर मित्रांनो ही संपूर्ण अपडेट माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण आज पाहणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून रहा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक सुद्धा करायचा आहे आणि मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचा आहे। कारण मित्रांनो, या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी नेहमी नवनवीन योजनेचे व्हिडिओ शेती संबंधात माहिती टाकत असतो, याचा तुम्हाला सर्वात आधी लाभ मिळत राहील। तर मित्रांनो, तार कुंपण करून घेणाऱ्या शेतकऱ्यांना आपली शेती व शेतातील पिकाचे संरक्षण करता यावं यासाठी शासनाकडून तार कुंपण अनुदान मिळतं। तर या योजनेतून शासन शेती भोवताली काटेरी तार कुंपण ओढण्यासाठी जवळपास 90% अनुदान सुद्धा मिळतं। तार कंपनी या योजना डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत राबवण्यात येत आहे। शेतकऱ्यांना काटेरी तार कुंपणासाठी म्हणजेच वायर फेन्सिंग सबसिडी स्कीम 90% अनुदान देण्यात येतं। तर मित्रांनो, या योजनेचं नाव आहे शेतीला तार कुंपण योजना आणि हा प्रकल्प असून डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्प आहे आणि यात लाभ स्वरूप म्हणून 2 क्विंटल तार आणि 30 सिमेंटचे खांब मिळणार आहेत। तर मित्रांनो, हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने असून या योजनेसाठी काही नियम आणि अटी सुद्धा शिथिल आहेत। तर मित्रांनो, तार कुंपण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याचे शेत अतिक्रमित नसावं, त्यानंतर अर्जदारांनी तार कुंपणासाठी निवडलेलं क्षेत्र किंवा शेती अन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात नसावं, सदर जमिनीचा वापर पुढील 10 वर्षासाठी शेतीव्यतिरिक्त कोणत्याही कामासाठी केला जाणार नाही याचा ठराव शेतकऱ्यांना समितीकडे सादर करायचा आहे, त्यानंतर तार कुंपण योजनेचा लाभ मिळायचा शेतकऱ्यांना त्याच्या शेतामध्ये वन्य प्राण्यापासून शेती पिकाचे होत असलेल्या नुकसानीबाबत ठराव ग्राम परिस्थिती तसेच विकास समिती, संयुक्त वन व्यवस्थापन समिती, वन परिक्षेत्र अधिकारी यांचे प्रमाणपत्र सुद्धा सादर करायचं आहे। त्यानंतर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 क्विंटल लोखंडी तार काटेरी तार व 30 खांब पुरवण्यात येणार आहे, ज्यासाठी 90% अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि उर्वरित जे 10% रक्कम आहे ही शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून भरायची आहे। तर मित्रांनो, शासनाकडून राबवण्यात येत असणाऱ्या या तार कुंपण योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं जंगली जनावरापासून नुकसान होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा शासनाचा जी आर असून तुम्हाला जर हा जी आरचा पाहायचा असेल तर मित्रांनो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा जी आर घरबसल्यासुद्धा पाहू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे शेतकऱ्यांना 90% अनुदानावर तार कंपन आपल्या शेताला करून मिळणार आहे। तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला एक लाईकसुद्धा करायचा आहे आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा, जेणेकरून वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान थांबवता येईल।